हेलो, मैं अश्विनी मीरा आनंद सिंह उंबेकर, श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शुक्रवार पेठ कोल्हापूर। काकूंची माहिती मला तशी 1997 पासून होती। मोठ्या मुलगीचा तर अनुभव बापू कृपेनेच आहे की 1997 साली मला फक्त माझ्या आईकडून असं कळलं होतं की एक सुहासी अंकम आहे, ते माझा भाऊ आहे, तर त्यांचे सद्गुरू आहेत आणि तू त्यांचं नाव घे असं मला सांगितलं होतं प्रेग्नन्सी मध्ये। आणि त्यामुळे मग मला फक्त नावाच्या म्हणूनच बापू माहिती होते की ओम मन सामर्थ्य दत्ताशी अनिरुद्धाय नमः हा मंत्र मी सतत माझ्या पोटावर हात ठेवून म्हणत होते आणि तेच माझ्या बाळावर संस्कार होत होते। आणि त्यात सांगायची ही गोष्ट की माझं बाळ प्रीमॅच्युअर बेबी होतं, माझी मोठी मुलगी जिचं नाव अरुंधती आहे, आणि ती फक्त 2 किलोची होती, पण तरी सुद्धा ती बापू कृपेनं अगदी नॉर्मल बाळासारखी होती। आणि याच मंत्राच्या प्रभावामुळे का काहीही आपल्या देवबाप्पाचा असेल, आपल्या बाप्पाची कृपा, पण माझी मुलगी वयाच्या 1.5 वर्षात तिला सगळे मंत्र पाठ होते, गायत्री मंत्र पाठ होता, शनी मंत्र पाठ होता, सूर्य मंत्र पाठ होता, आणि ही एक बाप्पाचीच कृपा होती की प्रीमॅच्युअर बेबी असून सुद्धा ती खूप चांगली नॉर्मल हे करत होती। तसे बापूंचं सतत नाव घेतलं जायचं, पण ती जेव्हा 10वीत होती तेव्हापासून उपासनेला मी जायला लागले शुक्रवार आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या केंद्रामध्ये। माझ्या घरात आजची काही प्रगती होती ती फक्त बापू कृपेमुळेच होत आहे। तर कसं झालं, बापू कृपेमुळेच एक आमची वास्तू इथं बोलकर मानांच्या इथे तनिष्का अपार्टमेंट मध्ये आम्ही एक फ्लॅट घेतला होता आणि त्या फ्लॅट ची वास्तू शांत होती आणि सगळं आवडून जाताना मला तोडे घालायचे होते सोन्याचे, ते मी शोधले 10-15 मिनिट पण मला ते कुठेच मिळाले नाही। खूप वेळ गेला, सगळे खाली जाऊन थांबले होते, गाडीत बसले होते, आपण जाऊया चल म्हणून। मी सगळ्यांना विचारलं तर मला कोणीही सांगायला तयार नव्हते की कुठे गेले। मी आपलं तेच मनात घेऊन गेलो, आम्ही तिथं कार्यक्रम केला, बापूंचे चिन्मय पादुका सुद्धा आम्ही तिथं नेल्या होत्या आणि दिवस म्हणजे पूजा करून तिथं पंचमुखी हनुमान स्तोत्र पण आम्ही म्हटलं आणि नंतर घरी 5-6 दरम्यान आल्यानंतर सुद्धा पुन्हा डोक्यात कुठेतरी राहिलंच होतं की ते माझे तोडे कुठे गेले आणि बापू मला ते मिळायला हवेत। आणि सगळ्यांना सांगायची की नाही नाही मला ते मिळायलाच हवेत म्हणून मला सगळे ओरडायचे, तू काय शोधत नाहीयेस, मी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी बघितलं ते तिथे मला ते मिळतच नव्हतं। असेच वेळ गेला, बापू माझे तोडे नाही मिळत, मी काय करू, आणि फोटो होता तेव्हा माझ्याकडे। आणि रात्री पुन्हा झोपले, बापू तुम्हीच सांगा। सकाळी उठल्यानंतर फक्त म्हटलं मला एखादी हिंट द्या की मला ते कुठे मिळतील, आणि ज्या ठिकाणी मी 10 वेळा शोधत होते तिथेच एक मला छोटीशी पुरचुंडी मिळाली आणि मी अंबदनं म्हणत एक त्यातली डबी उघडत गेले आणि सगळ्यात शेवटच्या डबीमध्ये मला माझे ते तोडे मिळाल्यावर मी अक्षरशः अंबदनं म्हटलं, हरिओम श्रीराम अंबदनं नाथ संगीत।